नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उद्या बुधवार आहे, उद्या 16 मार्च तारीख आहे आणि वीकली एक्सपायरीच्या अगोदरचा एक दिवस आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या दृष्टीनं मार्केटचं सेटअप, टेक्निकल सेटअप काय सांगतंय, ऑप्शनचं डेटअप काय सांगतंय, प्राईज ऍक्शन आपल्याला काय सांगतंय आणि सध्या ऑलमोस्ट 4:15 ग्लोबल सेंटिमेंट काय इंडिकेट करतोय आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ते बघायचंय. मित्रांनो, एक चांगली गोष्ट अशी झाली की गोल्ड जे आहे ते ऑलमोस्ट 1% डाऊन झाले. त्याचबरोबर WTI क्रूड ऑइल जे आहे ते $97 आसपास ट्रेड करते, कारण का युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये निगोशिएशन सुरू आहेत आणि आय थिंक तो जो जिओपॉलिटिकल टेन्शनचा इश्यू आहे तो आय थिंक खूप लवकरच सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा जी आहे ती काय केली जाते व्यक्त केली. आणि दुसरं मित्रांनो, मार्केटसाठी अजून एक कन्सर्निंग पॉईंट जो आहे तो चीन मधून काय होतोय तयार होतोय, त्याच्यामध्ये असं म्हणण्यात येतं की बाबा चीन मध्ये परत एकदा COVID-19 जे आहे ते तिथं डोकं वर करते आणि त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो येणाऱ्या कालखंडामध्ये क्रूडच्या डिमांडवरती होऊ शकतो. त्यामुळे क्रूड ऑइल जे आहे ते ऑलमोस्ट 6% या ठिकाणी डाऊन झालेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते. सध्या जर बघितलं तर S&P 500 फ्लॅट आहे, नॅसडॅक थोडाफार पॉझिटिव्ह क्लोज ट्रेड करतोय फ्युचर आणि डाव फ्युचर देखील ऑलमोस्ट फ्लॅट क्लोजिंग ट्रेडिंग जे आहे ते सुरू आहे. म्हणजे सध्याचा सेंटिमेंट काय आहे तर तो फ्लॅट आहे. इंडियाचं इक्विटी मार्केट सकाळी गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर आपल्याला एक हायर साईडला प्रॉफिट बुकिंग किंवा सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झालाय स्क्रीनवर दिसून आलाय. मित्रांनो, तुम्ही जर आजचा बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टवर तुम्हाला काही गोष्टी दिसून येतील. सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो मार्केटनं हायर साईडला जाण्याचा प्रयत्न केला. मार्केटला या ठिकाणी 35,500 रेजिस्टन्स क्लिअरली होता. ह्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट सकाळी गेलं, त्यानंतर मार्केटमध्ये एक फॉल आला. हा फॉल जो आहे तो कालच्या क्लोजिंग प्राईसच्या जवळ आहे. त्यानंतर मित्रांनो मार्केटनं काय केलं, या ठिकाणी 35,000 एक पॉज घेतला. पॉज घेऊन मार्केटनं साधारणतः 36,600 वरती ट्रॅव्हल करायचा प्रयत्न केला, पण मार्केटला तिथं सक्सेस आलं नाही. तिथून मार्केटमध्ये सेलिंग आलं आणि ह्या फ्रेडमध्ये मित्रांनो क्लिअरली मार्केटमध्ये 35,500 आणि 35,400 मार्केटमध्ये काय होतं त्या ठिकाणी पुट रायटिंग सुरू होतं. आणि हे पुट रायटिंग सुरू असल्यामुळेच मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्रामला चॅनलला देखील सांगितलं तेव्हा बँक निफ्टी जोपर्यंत 35,400 आणि 35,500 वर आहे तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डिप करा. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मार्केट आल्यानंतर बाईंग केलं आणि त्यानंतर परत मार्केटनं 600 हाय केला. पण मित्रांनो, हा 600 हाय तयार करत असताना या ठिकाणी मार्केटनं काय केला होता, एक टॉप बनवला, म्हणजे डबल टॉप पॅटर्न, क्लासिकल पॅटर्न या ठिकाणी तयार झाला. आणि त्यानंतर ज्यावेळेला दुपारा मार्केट वरून खाली यायला सुरुवात झालं आणि ज्यावेळेला मी OI डेटा वगैरे बघितलं त्यावेळेला क्लिअर लक्षात आलं की बाबा मार्केट काय करू शकतं, इकडं ही रेंज ब्रेक करू शकतं साधारणतः 35,482 वरून. मी तुम्हाला काय केलं होतं त्या ठिकाणी बँक निफ्टी सेल करायला सांगितलं आणि इथून बँक निफ्टी सेल केल्यानंतर एक जबरदस्त फॉल्स होईल आपल्याला. बँक निफ्टीमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय झालंय बघायला मिळालं आणि एंड ऑफ द डे बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 35,000 वरती जाऊन क्लोज झालाय. हे एका दृष्टीने आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, असंच काय करावं लागेल मानावं लागेल. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी प्राइस ऍक्शन जर प्रॉपर चेक केलं बँक निफ्टीचं तर मित्रांनो हा फ्युचरचा चार्ट आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो काय झालं होतं, या ठिकाणी प्राइस जसजशी डाऊन येत होती तसतसं व्हॉल्यूम देखील डाऊन झाला होता. म्हणजे हे एक बुलिश साईन होतं आपल्यासाठी आणि ज्यावेळेला मार्केटनं डबल टॉप पॅटर्न तयार केला किंवा ज्यावेळेला प्राइस इकडे हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेला मित्रांनो इथं मार्केटमध्ये कोणताही व्हॉल्यूम पार्टिसिपेट नव्हता. म्हणजे या ठिकाणी प्राइस जी वर चालली होती त्या ठिकाणी कुठेही बायरचा इंटरेस्ट आपल्याला दिसत नव्हता आणि म्हणूनच मी या ठिकाणी बँक निफ्टी ज्यावेळेला इकडं साधारणतः 35,500 ब्रेक करून डाऊन साईड आलं त्यावेळेला, कारण का ऑलरेडी 35,400 आपला OI सपोर्ट होता. या OI व्हायलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल करायचं होतं म्हणून मी साधारणतः 35,382 वरून बँक निफ्टी तुम्हाला काय केला होता सेल सांगितलं होतं आणि त्यानंतर हा जो ब्रेकआउट झाला होता हा विथ व्हॉल्यूम झालेला आपल्याला क्लिअरली त्या ठिकाणी दिसून येतो आणि फॉल मार्केटमध्ये चांगला पैकी दिसून. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला मॉर्निंग पासून तर मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे तो मॉर्निंग पासून या ठिकाणी ओपनिंग नंतर मार्केटमध्ये फॉल आला, परत एक रिकव्हरी करण्यात आली, परत मार्केट कन्सोलिडेट हायर जाण्या साईडला जाण्याचा प्रयत्न केला. पण मार्केटनं जे का हाय तयार केल्या हे सगळ्याच्या सगळे मित्रांनो लोअर हाय जे आहे ते मार्केटमध्ये तयार होत होते. म्हणजे मार्केट कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रिव्हियस हायला ओपनिंगचा ब्रेक करायला तयार नव्हतं आणि त्यानंतर एकूण एक निफ्टीमध्ये काय झाली होती ट्रेंड लाईन तयार झाली होती आणि ही ट्रेंड लाईन निफ्टीनं जशी दुपारा ब्रेक केली तसा निफ्टीमध्ये एक फॉल सुरू झाला आणि निफ्टीमध्ये एक जबरदस्त आपल्याला सेलिंग प्रेशर जे आहे ते दिसून आलं. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअरली आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये दिसून येईल, निफ्टी असू द्या बँक निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये. विशेषतः तुम्ही जर
निफ्टी इंडेक्स आजच्या मॉर्निंगच्या हाय पासून जर चेक केला तर या ठिकाणी मित्रांनो निफ्टी मध्ये ऑलमोस्ट 343 पॉइंटचं करेक्शन जे आहे ते 2% आसपास आलं आणि सेम बँक निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही आजच्या मॉर्निंगचा हाय आणि लो जर कॅल्क्युलेट केला तर इथं पण बँक निफ्टी मध्ये मित्रांनो ऑलमोस्ट 886 पॉइंटचा फॉल जो आहे तो एका वेळेला आला होता आणि कालच्या ट्रेडिंग सेशनला सेम असंच झालं होतं मित्रांनो लोअर साईडनं मार्केट जवळपास 1000 पॉइंट वरती गेलं होतं आणि आज मार्केट हायर साईडवरून लोअर साईडला ऑलमोस्ट 1000 पॉइंट खाली आले. म्हणजे मित्रांनो मार्केटचा डेटा पॉइंट जो आहे तो कंटिन्यू सडनली सातत्यानं चेंज होतोय हे तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा डेली कॅन्डलवर चार्ट चेक करायचा जर प्रयत्न केला तर आज बँक निफ्टीमध्ये एक्झॅक्ट काय झालं हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा जर तुम्ही डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर आज मार्केटचा मित्रांनो जे क्लोज झालाय किंवा सपोर्ट घेतलाय तो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला घेतलाय आणि हायर साईडला मार्केट मित्रांनो काय झालं 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर ओपन झालं. तिथून मार्केटनं हायर साईडला जाण्याचा प्रयत्न केला पण मार्केट हायर साईडला सस्टेन झालेलं आहे. जे फॉलिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज हे क्लिअरली आपल्याला सेल ऑन राईटचं इंडिकेशन देत होतं आणि त्याच्यानुसार मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आलाय आणि डाऊन साईडला एक फ्लॅट 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज मार्केटचा सपोर्ट आपल्याला काय करतं इंडिकेट करते. आणि मित्रांनो आतापर्यंत माझा हिस्टॉरिकल अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला मार्केट 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आणि 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज ह्या दोन मूव्हिंग एव्हरेजच्या दरम्यान ज्या ज्या वेळेला मार्केट ट्रेड करेल त्या त्या वेळेला मार्केट साईडवेज होतं मार्केट एका छोट्या रेंजमध्ये काय करतं ट्रेड करतं आणि ती प्रोबॅबिलिटी आय थिंक मला वाटतं की परत एकदा या ठिकाणी मार्केटमध्ये तयार होताना तुम्हाला दिसून येते. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला डेली कॅन्डलवर तर निफ्टी काय इंडिकेट करतोय तर मित्रांनो निफ्टीमध्ये आज काय झालं निफ्टी गॅप अप ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर निफ्टीने देखील आज जो लो तयार केलाय तो एक्झॅक्ट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला मार्केटनं काय केलाय लो दिलाय. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं मार्केट त्याचं काय झालंय आज 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली मार्केटनं क्लोजिंग दिलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ हे टेक्निकली जर बघितलं तर बँक निफ्टी निफ्टीचं परत एकदा आज चार्टिकली काही प्रमाणात सेटअप जे आहे ते निगेटिव्ह होताना तुम्हाला दिसून येतं आणि त्याच्याशी तुलना करता मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा ऑप्शन चेनचा जर डेटा चेक केला तर ह्या ऑप्शन चेनच्या डेटामध्ये देखील तुम्हाला ह्याच गोष्टी ऑलमोस्ट क्लिअरली दिसून येतील. त्या ठिकाणी पण मित्रांनो या ठिकाणी जर क्लिअरली तुम्ही ऑप्शन चेन जर बघितली विशेषतः बँक निफ्टी निफ्टीची तर ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी क्लिअरली काय होतील त्या ठिकाणी दिसून येतील. विशेषतः आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला आणि हा डेटा जर क्लिअरली काळजीपूर्वक बघितला निफ्टीचा कॉल साईडला तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते कुठं झाले तर या ठिकाणी ओआय जो आहे चेंज इन ओआय आणि ओआय जो आहे तो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चेंज झालेला तुम्हाला दिसून येतो. ओआय जो आहे तो ऑलमोस्ट 31 लाखाचा ओआय आहे आणि चेंज इन ओआय जो आहे तो ऑलमोस्ट 3 लाखाच्या ओआयचं ऍडिशन झाले. त्याचबरोबर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अजून एका ठिकाणी कॉल रायटरनं खूप जबरदस्त ग्रीप घेतले ते म्हणजे 16,800. त्याचबरोबर मित्रांनो 16,700 देखील मार्केटमध्ये काय झालंय कॉल रायटिंग झाले. म्हणजे याचा अर्थ हा मार्केटचा क्लिअरली आपल्याला रेजिस्टन्स दिसू दे. पण कम्पॅरेटिव्हली मित्रांनो तुम्ही जर पुट साईडला मार्केटचा जर ओआय रीड करायचा प्रयत्न केला तर मार्केटचा जो सपोर्ट आहे ना तो 16,600 आणि 16,500 असलेला तुम्हाला दिसून येतं. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चेंज इन ओआय जो आहे तो 16,650 नाहीये 16,550 पुट रायटर मार्केटमधून बाहेर पडलाय 16,500 पण पुट रायटर मार्केटमधून बाहेर पडलाय. म्हणजे ऑप्शनचा जर डेटा पॉइंट बघितला तर ह्या ऑप्शनच्या डेटा पॉइंट नुसार मित्रांनो या ठिकाणी निफ्टीसाठी 16,450 जे आहे ते आपल्याला ऑप्शनच्या चेनमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी व्हिजिबल आहे. कारण का ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये कॉल रायटिंग झाले त्या तुलनेमध्ये मार्केटमध्ये पुट रायटर नाहीये आणि हा पुट रायटर मित्रांनो मार्केटमधून बाहेर पडला आहे आणि जे काय पुट रायटिंग झाले ते खूप कमी प्रमाणात आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे क्लिअरली जर बघितलं तर या ठिकाणी निफ्टीचा डेटा आपल्याला क्लिअरली सजेस्ट करतोय उद्याच्या साईडला उद्या पण मित्रांनो मार्केटमध्ये मे बी सेलिंग प्रेशर राहील आणि सेल ऑन राईटची स्ट्रॅटेजी मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकते त्या ठिकाणी चालू शकते. ज्या पद्धतीचं ओआय ऍडिशन होईल त्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी बँक निफ्टीवरती काम करावं. आणि दुसरं बँक निफ्टीचा जर ओआयचा डेटा चेक केला तर हा बँक निफ्टीचा ओआयचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय ते पण काय करू त्या ठिकाणी आपण बघा. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्लू अँजेल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्याद्वारे अकाउंट ओपन करा आणि मला व्हॉट्सअपला सांगा मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डेली 2-3 बँक निफ्टीचे कॉल मिळतील त्याचबरोबर बँक निफ्टीचा ओपन इंटरेस्ट कशा पद्धतीने चेंज
व्हायला लागलाय. बाकीचं बँक निफ्टीचं कशा पद्धतीचं प्राइस ऍक्शन तयार होईल, चार्टिकल पण बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या जातील, त्याच्या सहाय्याने तुम्हाला ट्रेड घेणं जास्त सोयीस्कर होईल. आणि मित्रांनो, दुसरा अजून एक, तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करणार असाल तर तुम्हाला अजून एक महत्वाचा सल्ला देत आहे. मित्रांनो, मी जे कॉल देतोय किंवा मी ज्या युट्यूबला तुम्हाला दररोज लेवल देतोय, ह्या लेवलवरती काम करत असताना कधीही तुमच्याकडे एकूण जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल वापरू नका. आणि दुसरं मित्रांनो, ट्रेडिंग करताना बँक निफ्टीमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये खूप जास्त रिस्क असते, त्या ठिकाणी कधीही 20-25 पॉईंटपेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस घेऊ नका. माझा वैयक्तिक मित्रांनो 20-22 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो प्रीमियम ग्रुपला देखील आणि वैयक्तिक पातळीवर देखील. त्यामुळे मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपले एसएल जे आहे ते हिट होतात, पण मित्रांनो आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो वन ऑफ द बेस्ट आहे. त्यामुळे किती जरी एसएल हिट झाले तर आपल्याला त्याचा विचार करायचा नाही, आपल्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस वरती मेन फोकस करून मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीचं जर तुम्ही या ठिकाणी ओवायचा जर डेटा बघितला कॉल साईटला, या ठिकाणी कॉल आहे, या ठिकाणी पुट आहे, कॉलच्या सहाय्याने मित्रांनो आपल्याला मार्केटचा रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचा आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वात जास्त ओवाय ऍडिशन जर कुठल्या स्ट्राईक प्राइसला झालं असेल तर हे ओवाय ऍडिशन मित्रांनो 35,600 स्ट्राईक प्राइसला झालेलं तुम्हाला दिसून येतं. त्याचबरोबर मित्रांनो, हायएस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो मार्केटमध्ये सध्या 35,500 आहे, म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटला 35,500 क्रॉस करणं अवघड होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अजून एका ठिकाणी पुट रायटिंग जे इथे झालेलं तुम्हाला दिसून येते, 35,300 पण पुट रायटिंग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये झाले. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर मित्रांनो, इन द मनीमध्ये 34,600 पर्यंत बँक निफ्टीमध्ये चेंज इन ओवाय मध्ये ऍडिशन झालेलं दिसून येते. म्हणजे इन द मनीमध्ये काही लोकांनी ऑप्शन जे आहेत ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय केले, त्या ठिकाणी काही प्रमाणात सेल केलेले आपल्याला क्लिअरली दिसून येत आहेत. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये मित्रांनो पुट रायटर नाहीये, कॉल रायटिंगचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही जर या ठिकाणी पुट रायटरचा जर विचार केला तर मित्रांनो, या ठिकाणी पुट रायटिंगचं जर बघितलं तर फक्त 35,000 या स्ट्राईक पर्यंत सर्वात मोठा शेवटचा पुट रायटर जो आहे तो उभा असल्या दिसून येतोय. त्याच्याशी तुलना करता डाऊन साईडला जर गेला तर मार्केटमध्ये पुट रायटिंग कमी आहे. म्हणजे खूप दिवसानंतर मित्रांनो परत एकदा बँक निफ्टीमध्ये पुट रायटर जो आहे तो कमी झालेला तुम्हाला दिसून येतोय. आणि इन द मनीमध्ये कॉल ऑप्शन सेल केलं, ह्याचा अर्थ मार्केटमध्ये कुठेतरी उद्या पण सेलिंग प्रेशर मे बी तुम्हाला स्क्रीनवर दिसण्याची प्रॉबॅबिलिटी नाकार देत नाही. मित्रांनो, तुम्ही जर दुसरं तुमच्याकडे कम्युनिटी ओपन इंटरेस्ट वगैरे जर बघायची सवय असेल तर मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये ह्यूज कम्युनिटी ओपन इंटरेस्ट सध्या तयार झालाय. आय थिंक मार्केटमध्ये काहीतरी एक मोठी न्यूज किंवा काहीतरी येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटमध्ये मोठं काहीतरी घडू शकतं. मार्केट एक मोठ्या मुवमेंटच्या किंवा एका मोठ्या रॅलीची काय करत आहे, तयारी करत आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही चार्ट बघितला तर आजच्या ह्या लेवल्स होते, ह्या लेवलमध्ये मी काय सांगितलं तेव्हा बँक निफ्टी तुम्ही 35,617 वरून बाय करा. आणि मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय तो एक्झॅक्ट मित्रांनो याच ठिकाणी आपला बँक निफ्टीन आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हाय तयार केलाय. आजचा बँक निफ्टीचा हाय किती आहे, 35,643 चा हाय जो आहे तो काय केला या ठिकाणी बँक निफ्टीने, या ठिकाणी मार्केटने आपल्या लेवलला क्लिअरली रिस्पेक्ट दिलेलं तुम्हाला दिसून येते. आणि डाऊन साईडला बँक निफ्टी एंड ऑफ द डे क्लोज कुठं झालाय तर ज्या ठिकाणी आपण सेलची लेवल दिली होती त्याच्या आतमध्ये बँक निफ्टी येऊन काय झालं मित्रांनो क्लोज झालेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, तुम्ही जर सेलचा कॉल ऍक्टिव्ह केला असता तर आज बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय 34,706 आणि मी बँक निफ्टीसाठी टार्गेट दिलं होतं 34,722, म्हणजे डिसायसिव्हली मार्केटनं एक नंबरचं टार्गेट आपलं काय केलं त्या ठिकाणी अचीव्ह करून दिलेलं आपल्याला क्लिअरली दिसून येतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे एका दृष्टीने आपलं एक टार्गेट पण हायर साईडला आपल्याला मूव्ह. पण मित्रांनो, मार्केट जास्त तर काय होतं हायर साईडवरून प्रॉफिट. आणि ही ट्रेंड लाईन ऑलरेडी मी ड्रॉ करून सांगितली होती, पण ह्या ट्रेंड लाईनला मार्केट रिस्पेक्ट देणार. आणि आज पण मार्केट मे बी मित्रांनो उद्या पण मार्केट इकडं ह्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट, जोपर्यंत ही ट्रेंड लाईन डिसायसिव्हली मार्केट हायर साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत एक मोठी मुवमेंट मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला दिसणार नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या, कारण का हा पाठीमागचा एक खूप मोठा सपोर्ट एरिया मित्रांनो, हा 35,000 हा मित्रांनो खूप लांबचा सपोर्ट आहे. म्हणजे ज्या वेळेला गेल्या वर्षी 2021 जर विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 2 महिने या ठिकाणी एका रेंजमध्ये कन्सोलिडेट झाला होता. आणि इथून मार्केटने ही रेंज ब्रेक करून बँक निफ्टी हायर साईडला होता. आणि त्यानंतर परत बँक निफ्टी इथून पण एक टेक्निकल बाउन्स बॅक बँक निफ्टीने दिला होता. आणि परत आत्ताच्या वेळेला काय केलं बँक निफ्टीने जो व्हायलेशन करून परत बँक निफ्टी या ठिकाणी सस्टेन होण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हिस्टॉरिकल डेटा जर चेक केला तर ह्या हिस्टॉरिकल डेटानुसार बँक निफ्टी मे बी पॉसिबल काय करेल या रेंजमध्ये थोडा दिवस कन्सोलिडेट करेल. आणि त्यानंतर बँक निफ्टी एकतर हायर साईडला
किंवा लोअर साईड लाईक नवीन टेरिटरी जे आहे ते ओपन करण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. पुढील काही दिवस आपल्याला बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो चार्टिकल आणि डेटा पॉईंटच्या दृष्टीने एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला बँक निफ्टी इंडेक्स जर सेल करायचा असेल तर हा बँक निफ्टी इंडेक्स उद्या आपण कुठून सेल करू शकतो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टी सेल करायचा असेल तर 34,456 खाली बँक निफ्टी सेल करा. 34,456 खाली बँक निफ्टी तुम्ही सेल करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो, तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ते 34,210 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 34,011 टार्गेट भेटेल. त्यानंतर 33,910 टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो पुढलं टार्गेट जो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये भेटेल 33,622 टार्गेट मे बी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं. कारण का ज्या पद्धतीनं ओवायचा डेटा चेंज झालाय ऑप्शन चेनमध्ये एका दिवसात ज्या पद्धतीनं यू टर्न घेतलाय. कालचा ऑप्शनचा डेटा निफ्टी बँक निफ्टीचा हा खूप वेगळा आणि एक्स्ट्रीमली बुलिश होता आणि आजचा डेटा परत सडनली काय झालाय चेंज झालाय. त्यामुळे आपल्याला देखील मार्केट जसं मुवमेंट चेंज करेल तसं तसं तुम्हाला देखील ही मुवमेंट काय करावं लागेल चेंज करावं लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मग बँक निफ्टीवरती जर उद्या आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपण मग कुठून ठेवूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी 34,139 वर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी बाय करू नका. 35,139 वरून काय करायचं बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे बाय करायचं आहे. या पार्श्वभूमी मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीमध्ये पहिलं जे टार्गेट भेटेल ना ते 35,382 टार्गेट भेटेल. 35,566 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 35,720 हे टार्गेट काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मे बी बँक निफ्टीमध्ये भेटेल. कारण का 700 आणि 500 कॉल रायटिंग जबरदस्त मार्केटमध्ये झालेलं. म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला ट्रेड. मित्रांनो तुम्हाला परत एकदा माझी विनंती आहे, तुम्ही जर ह्या लेवलवर ट्रेड घेत असाल तर कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो तुमच्याकडे एकूण जे कॅपिटल आहे ना त्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल मी दिलेल्या ट्रेडवर कधीही डिप्लॉय करू नका किंवा ह्या लेवलवरती देखील डिप्लॉय करू. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मित्रांनो लाईक करत चला, त्याचबरोबर कमेंट्स देखील करत चला. कारण का तुम्हीच माझे ऊर्जेचे स्थान आहात, तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळते नवीन नवीन कंटेंट तुमच्यासोबत शेअर करायला किंवा तुम्हाला नवीन माहिती द्यायला. ओके मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टी तुम्हाला बाय करायचं असेल तर निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीने आपला व्ह्यू असू शकतो. मित्रांनो कसं राहतं माहिती का, तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर पाठीमागच्या काही दिवसाचे हाय आणि लो जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. आणि जोपर्यंत मार्केट ह्या पाठीमागच्या काही दिवसाच्या हाय आणि लोच्या खाली डिसायसिव्हली ब्रेक देत नाही किंवा मार्केट ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये सहजासहजी कधी मोठी मुवमेंट येत नसते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जर सेल करायचं असेल तर हा निफ्टी सेल कुठून करायचा आहे 16,541 वरून सेल करायचा आहे. निफ्टी सेल कुठून करायचा आहे 16,541 वरून मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी सेल करा. या पार्श्वभूमी मित्रांनो तुम्हाला 16,510 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 16,490 जर खाली निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर मित्रांनो डेफिनेटली निफ्टी 16,441 आणि त्यानंतर 16,400 हे टार्गेट काय होईल मार्केट तुम्हाला मे बी डाऊन साईडला देण्याचा प्रयत्न उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करेल. पण आय थिंक मला वाटतं की बाबा ज्या पद्धतीनं पाठीमागच्या काही दिवसात मार्केटमध्ये उलट रेट आहे, ज्या पद्धतीनं ऑप्शन सेलरचा लॉसेस झाले त्यानुसार मे बी मार्केट काय करेल ह्या एक्सपायरीला आणि मे बी नेक्स्ट एक्सपायरीला पण एक शांत होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे किंवा एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करू शकतो. पण आपण तयार दोन्ही गोष्टीसाठी असलं पाहिजे. म्हणजे मार्केट अपसाईडला चाललं तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयार असलं पाहिजे, मार्केट डाऊन साईडला जाणार असेल तर त्यासाठी देखील तुम्ही मार्केटमध्ये नेहमी रेडी असलं पाहिजे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, मार्केटनुसार तुम्ही एकच व्ह्यू कधीही मार्केटमध्ये ठेवू नका. मार्केट जसजशा लेवल चेंज करेल तस तसं तुम्ही तुमच्या लेवल जे आहेत त्या मार्केटमध्ये काम करताना काय केलं पाहिजे त्या ठिकाणी चेंज केलं. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला बँक निफ्टी बाय करायचं असेल तर 16,738 वरून बँक निफ्टी बाय करा. उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मित्रांनो एक रेंज जी आहे ती थोडी मोठी तयार होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 16,738 वरून बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करा तुम्ही बाय करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ते काय असेल 16,752 16,792 16,811 आणि 16,861 हे टार्गेट काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये हायर साईडला भेटेल. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.